त्यावरती आधारित एक भाग आहे, तर त्याची काही उदाहरणं एक दोन उदाहरणं पाहणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला त्रिकोण, चौकोन, आयत हे जे विविध प्रकार आहेत, तर ते त्या ठिकाणी आकृतीमध्ये कसे मोजायचे आहेत त्याच्या संदर्भात माहिती आपण आज पाहणार आहोत. तर त्या घन प्रकरणामधील असणारा एक प्रश्न आणि एक भाग आहे, तर त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न आहे, 4 बाय 4 बाय 4 सेंटीमीटर मापाचा एक घन घेतला, त्या सर्व बाजूंनी लाल रंगाने रंगविले, नंतर त्याचे 1 बाय 1 बाय 1 सेंटीमीटर मापाचे लहान घन केले. तर त्यावरती आधारित आपले प्रश्न वेगवेगळे असू शकतात. या ठिकाणी प्रश्न जे विचारलेले आहेत, एकूण घन किती होतील. दुसरा प्रश्न आहे, 3 बाजूने रंग असणारे घन किती आहेत. दुसरा प्रश्न किंवा तिसरा प्रश्न आहे, 2 बाजूंनी रंग असणारे घन किती आहेत. आणि चौथा प्रश्न आहे, 1 बाजू रंग असणारे घन किती. त्यानंतर एकही बाजूने रंग नाही असे घन किती आहेत. या प्रकारचे प्रश्न त्याच्यावरती आहेत. तर हा प्रश्न कसं सोडवायचा याच्या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वप्रथम त्या ठिकाणी आपण ही जी आकृती आहे, तर ती आकृती त्या ठिकाणी आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये दिलेली असते आणि मग ती आपण त्याचं निरीक्षण केलं. आपण आपला पहिला प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे की एकूण किती घन होणार आहे. आणखी याच्यावरती वेगळा प्रश्न येऊ शकतो की या घनाचे तुम्हाला त्या ठिकाणी 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर मापाचे घन करण्यासाठी किती लहान घन आवश्यक आहे, म्हणजे किती त्या ठिकाणी तो कापावा लागेल तेव्हा ते घन तयार होतील, अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतोय. प्रश्न पहिलं विचारलेला आहे एकूण घन किती होणार आहे. तर काल आपण का पाहिलं बघा की घन कसे मोजले जातात. या घनामधल्या असणाऱ्या थारानुसार आपण मोजतोय ते 1, 2, 3 आणि 4. म्हणजे इथे त्या ठिकाणी 4 घन आहे, तर ते एकामागे एक ठेवून त्याची रचना आहे, तर ती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि असे त्या ठिकाणी किती थर आहेत हा पूर्ण एवढा एक थर होईल. त्या पद्धतीने हा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा याच पद्धतीने त्या ठिकाणी उभे पण आपण पाहिले तर 1, 2, 3 आणि 4 आहेत. अशा वेळेस त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, 4 गुणिले 4 गुणिले 4 या पद्धतीने एकूण घन आहे, तर ते आपले 64 होणार आहेत. याच्यामध्ये त्या ठिकाणी जर उंची त्याची जर आणखी एखादा थर जास्त असेल, तर त्यानंतर आपण काय करणार आहे, समजा 4 बाय 4 बाय 5 करणार आहे. म्हणजे त्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला काय करता येतील, ते घन आहे तर ते मोजता येणार आहे. प्रश्न दुसरा आहे, म्हणजे एकूण घन आहे तर ते 64 त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न विचारलेला आहे की 3 बाजूने रंग असणारे घन किती आहेत. आता या पूर्ण त्या ठिकाणी घनाला काय केलेलं आहे, एक त्या ठिकाणी 4 बाय 4 बाय सेंटीमीटरचा एक घन होता आणि त्याला काय केलेलं आहे, सगळ्या बाजूने लाल रंग दिलेला आहे. तर सर्व बाजूने लाल रंग देत असताना त्या ठिकाणी आपण असा पण विचार करायचा, त्याला खालच्या बाजूने पण लाल रंग असेल, काही पृष्ठभागांना लाल रंग असेल, असं समजून त्या ठिकाणी आपलं उत्तर द्यायचे आहेत. आणि मग आपलं विचारलंय की 3 बाजूने रंग असणारे घन किती आहेत. तर आपण या आकृतीचं निरीक्षण केलं, तर आपल्याला किंवा या घनाचं आपण निरीक्षण केलं, तर आपल्याला 3 बाजूने रंग असणारा घन हा प्रत्येक त्या ठिकाणी असणाऱ्या कोपऱ्यामध्ये पाहिला मिळतो. हा जर घन आपण घेतला, तर त्या घनाचे त्या ठिकाणी बघा 3 बाजू रंगीत असणार आहे, वरची बाजू आणि हे 2 पृष्ठभाग. म्हणजे त्या ठिकाणी काय होतील की तो 3 बाजूने रंग असणारा घन होणार आहे. आणि असे त्या ठिकाणी असणारे घन किती असतील, हा एक असेल, हा एक कोपरा असेल, तिसरा, चौथा, म्हणजे त्या ठिकाणी वरच्या बाजूचे 4 होतील आणि खालच्या बाजूच्या या ठिकाणी असणारा हा जर आपण घन घेतला, तर याचे 2 पृष्ठभाग रंगीत असेल, खालचा पृष्ठभाग रंगीत असेल. त्या पद्धतीने सर्व जे आपण जे काही कोपऱ्यातले घन घेतले, तर ते त्या ठिकाणी काय होतील, त्यांना 3 बाजूने रंग असणार आहे. म्हणजे त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, तर ते आपलं 8 येणार आहे. तिसरा प्रश्न विचारलेला आहे, 2 बाजू रंग असणारे घन किती होणार आहे. आपण त्या ठिकाणी हा प्रश्न सोडवताना त्या घनाच्या ज्या कडा आहेत किंवा एजेस आहेत त्यांचा विचार करणार आहोत. प्रत्येक त्या ठिकाणी कडावरती, त्या ठिकाणी किंवा त्या एजेस वरती किती त्या ठिकाणी घन आहे ज्यांना 2 बाजूने रंग आहे, तर ते आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं आहे. आणि आपण इथं पाहिलं तर बघा, हा जर घन तुम्ही घेतला, तर याला या बाजूने रंग असेल, या बाजूने रंग असेल, इथे पण रंग असेल आणि इथे पण रंग असेल. म्हणजे एका त्या ठिकाणी असणाऱ्या एजेस वरती त्या ठिकाणी 2 घन मला असे सापडतील की ज्यांना 2 बाजूने रंग आहेत. आणि मग आपण या ठिकाणी या पूर्ण घनाच्या ज्या काही कडा आहेत किंवा एजेस आहेत, तर ते किती असतात, 12 असतात. आणि 12 गुणिले 2 जर आपण केले, तर 24 उत्तर आपल्या या ठिकाणी येणार आहे. आणि हे काय असेल, आपले 2 बाजूने रंग असणारे घन असतील. ते तसं पण तुम्ही मोजू शकतात, हे दोन तिकडच्या एजेस वरती 2 आणि हे 2, किती झाले, 8 झाले. त्या पद्धतीने वरच्या बाजूला हे 2 होतील, इथे हे 2 होतील,
हे दोन होतील आणि हे दोन होतील. वरच्या वरच्या त्या ठिकाणी असणाऱ्या थरामधले 8 होतील, खालच्या थरामध्ये 8 होतील आणि उभ्या थरांमधले 8 होतील. जे आपलं उत्तर आहे तर ते 24 येणार आहे. दोन बाजूने रंग असणारे गण आहे तर ते 24 येतील. त्यानंतर एक बाजूने रंग असणारे गण विचारलेले आहेत तर एक बाजूने रंग असणारे गण आहे तर ते मधोमधच्या ठिकाणी असणार आहे. जे गण आहे तर ते येणार आहे. आपण त्यावेळेस काय करायचं बघा, एक जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागाचा विचार करायचा आणि एका पृष्ठभागामध्ये फक्त एका बाजूने रंग असणारे गण आहे तर ते किती शोधायचे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे मधले जे चार आहेत तर ते चार गण कसे असतील, त्यांना फक्त एकाच बाजूने रंग असणार आहेत. जे एका पृष्ठभागाचे त्या ठिकाणी किती आहेत, चार आहेत. असे तुम्हाला तुमच्याकडे 6 पृष्ठभाग आहेत आणि मग 6 पृष्ठभाग गुणिले 4 केले आपण तर आपलं उत्तर 24 येणार आहे. त्या ठिकाणी एक बाजूने रंग असणारे जे गण आहे तर ते पण 24 येतील. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलेला आहे, एकाही बाजूने रंग नाही असे घन किती आहेत. आता हे त्या ठिकाणी काय होणार आहे की जेव्हा आपण घन कापलेला आहे तेव्हा त्या ठिकाणी मध्ये सर्व बाजूने कट झालेले जे घन आहे त्यांना एकाही बाजूने रंग येत नाही आणि ते त्या ठिकाणी शोधताना आपल्याला काय करायचं आहे. हे जर आपण त्या ठिकाणी वरचे चार जे घन आहे तर त्यांचा विचार केला की ज्यांना एकाच बाजूने रंग आहेत आणि त्याचे किती थर आहेत बघा, हा पहिला दुसरा तिसरा आणि चौथा. म्हणजे त्या ठिकाणी वरचा पृष्ठभाग आणि खालचा पृष्ठभाग त्याला एका बाजूने रंग आहे आणि मग जर आपण काय केलं या मधल्या त्या ठिकाणी असणाऱ्या त्या चार घनांचा विचार केला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असणारे चार थर आहेत, वरचा थर आणि खालचा थर काय असणार आहे, रंगीत असणार आहे. त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, 4 × 2 8 गण असे येतील की त्यांना त्या ठिकाणी कोणत्याही बाजूने रंग नसेल. या पद्धतीचे प्रश्न आपले विचारले जातात आणि या पद्धतीने आपण जर त्याचा काय केला, व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला त्याची उत्तरं आहे तर ती मिळू शकतात. याच पद्धतीचा एक प्रश्न आहे तर तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि नंतर आपल्याला आकृत्या मोजणे याच्याकडे जायचं आहे. सगळ्यांना हे समजलं असेल कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण काय करतोय, घन आहे तर ते घन मोजतो, त्यानंतर एक बाजूने रंग असणारे, दोन बाजूने रंग असणारे, तीन बाजूने रंग असणारे आणि रंगहीन, या पद्धतीने प्रश्न विचारला जातोय. असाच एक प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत की तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे आणि त्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की 5 cm by 5 cm by 5 cm मापाचा एक घन घेतला आणि नंतर त्याला त्या ठिकाणी काय केलं, सर्व बाजूने निळा रंग आहे किंवा काळा रंग आहे तर तो दिलेला आहे. त्या पद्धतीने आकृती असेल. आणि या आकृतीच्या आधारे जर प्रश्न विचारले जातील, पहिला प्रश्न आहे एकूण घन किती होतील, दुसरा प्रश्न आहे तीन बाजूने रंग असणारे, असणारे घन किती, दोन बाजूनी रंग असणारे घन किती एक बाजूने रंग असणारे घन किती आणि प्रश्न 5 आहे एकाही बाजूने
रंग नाही असे घन किती? तर विद्यार्थ्यांनी हा प्रश्न लिहून घ्यायचा आहे. प्रश्न असा आहे की 5 सेंटीमीटर बाय 5 सेंटीमीटर बाय 5 सेंटीमीटर मापाचा एक घन घेतला नंतर त्याला सर्व बाजूंनी निळा रंग दिला व नंतर त्याचे कापून 1 बाय 1 बाय 1 सेंटीमीटर मापाचे घन केले आणि त्यावरती आधारित प्रश्न विचारलेले आहेत. एकूण घन किती होणार आहेत? 3 बाजूने रंग असणारे घन किती, 2 बाजूने रंग असणारे घन किती, 1 बाजूने रंग असणारे घन किती आणि एकही बाजूने रंग नाही असे घन किती? पुन्हा या ठिकाणी आपण या आकृतीचं निरीक्षण जर केलं आणि या आकृतीमध्ये त्या ठिकाणी एकूण किती घन आहे तर ते शोधण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी असणारे जे घन आहे तर ते आपण मोजले 1 2 3 4 आणि 5. त्याच पद्धतीने जे थर आहे तर ते किती आहेत? 5 आहेत आणि जे वरचे जे थर आहे तर ते पण 5 आहेत. आपण या ठिकाणी काय करणार आहोत? एकूण घन काढण्यासाठी 5 गुणिले 5 गुणिले 5 एकूण जे घन आहे तर ते आपले 125 होतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 3 बाजूने रंग असणारे घन. हा प्रश्न पाहताना त्या ठिकाणी आपण जे प्रत्येक त्या ठिकाणी आकृतीच्या कडेचे जे घन आहे त्यांचा विचार करणार आहोत. इकडेचे 3 3 बाजूने रंग असणारे घन येतील आणि ते किती असणार आहेत? 8 असणार आहेत. त्यानंतर 2 बाजूने रंग असणारे घन, त्यावेळेस त्या ठिकाणी आपण कडा किंवा एजेचा विचार करतोय आणि या ठिकाणी असणारे बघा हे 3 आहेत उभ्या कडेवरचे. प्रत्येक त्या ठिकाणी असणाऱ्या कडेवरचे किती असतील? मग 3 असतील आणि अशा त्या ठिकाणी असणाऱ्या एकूण 12 कडा आहेत. 12 गुणिले 3 बरोबर 36. 36 घनांना त्या ठिकाणी काय असेल की 2 बाजूने रंग असणार आहे. त्यानंतर 1 बाजूने रंग असणारे घन विचारले तर आपल्याला काय करावं लागतील? हे जे मधले घन आहे त्यांचा आपल्याला विचार करावा लागेल. त्या ठिकाणी एका पृष्ठावरती त्या ठिकाणी किती घन आहेत ज्यांना एकाच बाजूने रंग लागलेला आहे, एकाच बाजूने निळा रंग लागलेला आहे, हे जर आपण पाहिले तर ते किती आहेत? 9 आहेत. मग असे पृष्ठभाग त्या ठिकाणी किती आहेत? आपले 6 आहेत. 54 घन आपल्याला असे पाहायला मिळतील की ज्यांना त्या ठिकाणी काय असेल? एकाच बाजूने रंग असणार आहे. त्यानंतर पुढे विचारलेलं आहे की एकाही बाजूने रंग नाहीत असे घन किती आहेत? तर ते घन पाहताना त्या ठिकाणी आपल्याला काय पाहावं लागेल की एका पृष्ठभागावरती त्या ठिकाणी असणारे 9 घन आहेत आणि ते 9 चे जे काही थर आहेत तर ते किती आहेत? 5 थर आहे. वरच्या थराला त्या ठिकाणी एका बाजूने रंग असेल, खालच्या थराला एका बाजूने रंग असेल, जे मधले जे 3 थर आहेत तर ते 3 थर कसे असणार आहेत? ते रंगहीन असतील, त्यांना एकाही बाजूने रंग असणार नाही आणि ते 9 गुणिले आपण जर 3 केलं तर आपलं उत्तर मिळणार आहे 27. या पद्धतीने यावरती आधारित प्रश्न आहे तर ते सोडवता येतात. त्याच पद्धतीने यावरती आणखी वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे तर तो येऊ शकतोय. त्यामध्ये मग त्या ठिकाणी काय सांगितलं होतं की आपण असा घन घेतला आणि त्या घनामध्ये समोरासमोरला असणारे जे काही आपण घन घेतला आणि त्याच्या समोरासमोरला असणारे जे काही पृष्ठभाग आहे तर ते आपण निळ्या रंगाने, दुसरा समोरासमोर पृष्ठभाग आहे तर तो काळ्या रंगाने आणि तिसरा समोरासमोर पृष्ठभाग आहे तर तो निळ्या रंगाने रंगविला आणि नंतर मग त्या ठिकाणी काय केलं आपण त्यावरती आधारित प्रश्न आहे तर तो सोडू शकतो. त्यावेळेस आपल्याला विचारलं होतं की फक्त लाल रंग असणारे घन किती आहेत एका बाजूने त्या ठिकाणी किंवा 3 वेगवेगळे रंग असणारे घन किती आहेत, म्हणजे त्या पद्धतीचे प्रश्न देखील आपल्याला या प्रकारे सोडवता येतील आणि याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण घनावरचे सगळे प्रश्न आहेत तर ते सोडू शकतोय. आता आपल्याला आकृत्या त्या ठिकाणी मोजणे या भागाकडे आपण जाणार आहोत आणि कशा पद्धतीने त्याच्यावरती प्रश्न असतात ते आपल्याला पाहायचं आहे. सुरुवातीला आपण एक ट्रिक्स पाहणार आहोत, त्याच्या मदतीने
आयत आणि चौकोन चौरस कसे मोजले जातात ते आपण पाहूया. त्रिकोण चौरस चौकोन मोजणे यामध्ये या ठिकाणी आपली आकृती दिलेली आहे. आणि आपल्याला सांगितलं की या आकृतीमध्ये प्रश्न पहिला दिला आहे चौरस किती आहेत, आणि दुसरा प्रश्न दिलेला आहे आयत किंवा चौकोन किती आहेत. जेव्हा या प्रकारचा प्रश्न विचारला जातोय तेव्हा त्या ठिकाणी आपलं काय करायचंय कि त्या आकृतीचे त्या ठिकाणी असणारे जे काही आकृती आहे तर तिचं निरीक्षण करायचं आहे, आणि त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी आपण हे जे भाग आहे तर त्या भागांना त्या ठिकाणी नंबर देणार आहोत. या पद्धतीने नंबर द्यायचे आहेत. त्यानंतर दुसरी आपली क्रिया काय असेल की आपल्याला या नंबरचे पेयर करायचे आहेत. पेयर म्हणजे त्या ठिकाणी पाच आणि पाच यांची एक पेयर होईल, चार आणि चार यांची एक पेयर होईल, तीन आणि तीन यांची एक पेयर होईल, आणि दोन यांची एक पेयर होईल. आता हे जर समजा त्या ठिकाणी काय असतील विषम असतील, समजा इकडे पाच आहे तिकडे चार असेल तर तुम्ही पेयर कशी करणार, पाच आणि चारची करणार, नंतर चार आणि तीनची करणार, तीन आणि दोनची करणार, आणि उरलेले जे दोन नंबर असतील त्यामध्ये त्या ठिकाणी असणारा जो मोठा नंबर आहे तर त्याचा विचार करता त्याचा विचार करून आपण काय करू शकतो चौरस आहे तर ते मोजू शकतोय. प्रश्न आहे या आकृतीमध्ये चौरस किती आहेत आणि आयत किंवा चौकोन किती आहे. आपण यांच्या पेयर करून घेतले आणि नंतर मग त्या ठिकाणी आपल्याला चौरस काढताना त्या ठिकाणी काय करायचं आहे या ज्या पेयर आहेत त्यांचा त्या ठिकाणी गुणाकार आणि त्यांची बेरीज घ्यायची आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण पाच गुणिले पाच केले अधिक चार गुणिले चार केले परत तीन गुणिले तीन केले अधिक दोन गुणिले दोन केले आणि उरलेला जो आहे उरलेला जो भाग आहे किंवा उरलेला जो नंबर आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. आणि या पद्धतीने आपण काय करू शकतो की चौरस आहे तर ते सांगू शकतो किती या आकृतीमध्ये. त्या ठिकाणी आपण काय केलं यांचा गुणाकार केला पंचवीस सोळा नऊ चार आणि एक यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला या आकृतीमधले चौरस आहे तर ते मिळणार आहेत. यांची बेरीज करूया आपण सोळा नऊ पंचवीस 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 पन्नास आणि पाच पंचावन्न. या आकृतीमध्ये एकूण चौरस जे आहे तर ते पंचावन्न असणार आहेत. हे कसे असतील तर त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की समजा एक दोन तीन चार पाच हे छोटे छोटे चौकोन होतील, या पद्धतीने पंचवीस होतील, त्यानंतर आपण या पद्धतीने एक चौरस आहे पुढचा हा चौरस आहे या पद्धतीने त्या ठिकाणी ते सर्व त्या ठिकाणी चौरस आहे तर ते या फॉर्म्युलेनुसार या ट्रिक्सनुसार त्या ठिकाणी काय होतील आपल्याला काउंट करता येणार आहे. त्यानंतर याच आकृतीमध्ये त्या ठिकाणी आपला आयत मोजायचा आहे किंवा आयत म्हणजे त्या ठिकाणी काय आहेत चौकोन आहेत त्याला त्या ठिकाणी चार बाजू आहेत तर त्या सगळे त्या ठिकाणी कशामध्ये येणार आहेत चौकोनामध्ये येणार आहेत. चौकोन विचारले किंवा त्या ठिकाणी आयत विचारले तर त्या ठिकाणी आपण ही आकृती असताना कशा पद्धतीने सोडवायची आहे तर त्यावेळेस त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत की त्या ठिकाणी असणार आहे हे जे नंबर आहेत त्या ठिकाणी त्याचे जे काही रो आहे आणि त्याचे जे काही कॉलम आहे तर त्यांचे नंबर आहेत त्यांची ऍडिशन घ्यायची आपल्याला वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर प्लस फाईव्ह मध्ये इंटू करायचं किंवा गुणिले करायचं आणि परत पुढचे त्या ठिकाणी असणार आहे त्या रांगेमधले असणारे जे काही नंबर आहेत त्यांची पण त्या ठिकाणी बेरीज करायची. त्यांच्या बेरजेचा गुणाकार म्हणजे त्या ठिकाणी त्या
आकृती मधले असणारे आयत आहे तर ते असणार आहेत आणि ते कोणत्या ठिकाणी आहेत आपण बघूया. किती येत आहेत ते? 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15 या पद्धतीने 1 कडचे पण 15 आहेत आणि यांचा गुणाकार केल्यानंतर 225 आहे तर ते आयत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तर विद्यार्थ्यांनी म्हणत हा प्रश्न आहे तर तो पाहिला लिहून घेतला असेल आणि त्याची उत्तर आहे तर ती त्या ठिकाणी आपल्या वहीमध्ये लिहिली असतील. त्यानंतर याच पद्धतीने त्या ठिकाणी आपण कोणत्याही त्या ठिकाणी चौरस आकृती त्या ठिकाणी असणाऱ्या त्या आकृतीमधील चौरस आणि चौकोन आहेत किंवा आयत आहे तर ते मोजू शकतोय. पुन्हा एकदा सांगतोय बघा काय करायचं आहे. जी आकृती आहे तिच्यामध्ये त्या ठिकाणी आपण नंबर देणार आहोत. नंबर देताना त्या ठिकाणी त्यांच्या पेअर करायची आपल्याला आणि जेव्हा तुम्हाला चौरस मोजायचे असेल तेव्हा तुम्ही काय करणार आहात, त्या सगळ्या ज्या पेअर आहे तर त्यांचा गुणाकार करायचा आपल्याला, त्यांची बेरीज करायची आहे आणि उरलेला जो नंबर आहे तर तो त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. जर समजा इथे 2 नंबर उरले तर त्यावेळेस त्या ठिकाणी उरलेली जी संख्या असेल त्यामधील त्या ठिकाणी मोठा जो अंक असेल तर तो त्या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि त्या पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला एकूण चौरस आणि एकूण आयत आहे तर ते पाहायला मिळणार आहे. या पद्धतीने त्या ठिकाणी एक उदाहरण आपण आणखी पाहणार आहोत. दुसरा प्रश्न आहे, त्या प्रश्नामध्ये विचार सरांना फोन आला बघते, फोन झाल्यानंतर होतील सर कनेक्ट. हॅलो, तर आवाज येतोय का? हॅलो, हो येतोय सर. आवाज हा मध्ये कॉल आल्यामुळे सर कट झाला. प्रश्न आहे बघा, सोबतच्या आकृतीमध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे एकूण चौरस किती आहेत. आणि प्रश्न दुसरा विचारलेला आहे एकूण आयत किंवा चौकोन किती आहे. प्रश्न आहे सोबतच्या आकृतीमध्ये चौरस किती आहेत आणि एकूण आयत किंवा चौकोन किती आहेत. या कृतीमध्ये त्या ठिकाणी आपण काय केलं की तिथे नंबर लिहून घेतलेत, या पद्धतीने आपले नंबर लिहायचे आहेत आणि यांचे काय करायचे आपण पेअर करणार आहोत. 5 आणि 6 यांची एक पेअर होईल पहिली, त्यानंतर 4 आणि 5 यांची दुसरी पेअर होईल, 3 आणि 4 यांची तिसरी पेअर, 2 आणि 3 यांची चौथी पेअर. आता उरलेले जे 2 त्या ठिकाणी अंक आहे त्यामधला आपल्याला काय करायचं आहे, मोठा जो नंबर आहे तर तो त्या ठिकाणी चौरस शोधताना विचारात घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही चौरस शोधणार आहात तेव्हा त्या ठिकाणी ज्या पेअर आहे तर त्यांचं आपलं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 गुणिले 6 अधिक 4 गुणिले 5 त्यानंतर अधिक 3 गुणिले 4 अधिक 2 गुणिले 3 आणि उरलेले जे 2 नंबर आहेत
त्यातील त्या ठिकाणी फक्त आपण मोठा नंबर आहे तर तो विचारात घ्यायचा आहे. म्हणजे इथे जर समजा त्या ठिकाणी नंबर आहे तर ते दोन उरले किंवा तीन उरले, त्यातला त्या ठिकाणी मोठा जो नंबर असेल तर तो त्या ठिकाणी आपण घेणार आहोत, आणि एकूण चौरस आहे तर ते आपल्याला मिळणार आहे. त्यांचा आपण गुणाकार केला, 35 आहेत, 20 आहेत, 12 दोन्ही 6 आणि अधिक 2 बेरीज केली आपण, 50, 62, 68 आणि 70, ते एकूण चौरस जे आहे तर ते 70 होतील. चौकोन किंवा तुम्हाला आयत विचारले तर त्यावेळेस त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, हे जे नंबर आहे त्यांची त्या ठिकाणी आपण काय करायचे आहे, बेरीज करायची आहे. मध्ये गुणिले चिन्ह टाकायचं आहे आणि उभे जे आपल्या त्या ठिकाणी असणाऱ्या नंबर आहे तर ते पण त्या ठिकाणी आपण त्यांची बेरीज करायची आहे. आणि यांचा गुणाकार म्हणजे त्या ठिकाणी असणारे आहेत असतील त्यांची आपण बेरीज केली, 11, 4, 15, 3, 18, 2, 20 आणि 1, 21, 21 गुणिले 5, 4, 9, 3, 12, 13, 14 आणि 1, 15, 21 गुणिले 15, एकूण त्या ठिकाणी आहेत येणार आहेत, 15, 1, 15, 15, 2, 30 आणि 1, 31, 315 आयत आहेत किंवा चौकोन आहे तर ते या आकृतीमध्ये असणार आहे. या पद्धतीने आपण चौरस आणि आयत आहे तर ते मोजू शकतोय. त्रिकोण कसे मोजायचे आहेत आणि त्याच्या संदर्भात काही माहिती आहे तर ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक प्रश्न आहे, या पद्धतीने आकृती आहे आणि या आकृतीवरती दोन प्रश्न विचारलेले आहेत. आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत आणि चौकोन किती आहेत असे दोन प्रश्न आहेत. प्रश्न पहिला आहे, सोबतच्या आकृतीत त्रिकोण किती आहेत, परत दिलेले आहेत 8, 10, 11 आणि 12. आणि प्रश्न दुसरा विचारलेला आहे की आकृतीमध्ये चौकोन किती आहेत, हा प्रश्न खूप काळजीपूर्वक सोडवा लागतो, नाही तर त्या ठिकाणी आपले पर्याय तर तो चुकू शकतोय. त्याचं कारण जे पर्याय दिलेले असतात तर ते एकदम जवळचे वाटतात आपल्याला, आणि ते कसं हा प्रश्न कसं सोडवायचा आहे तर त्याची प्राथमिक माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न बघा काय विचारलेला आहे, की सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत, आणि दुसरा प्रश्न आहे की सोबतच्या आकृतीमध्ये चौकोन किती आहेत. चौकोन म्हटल्यानंतर त्याला चार बाजू असणाऱ्या सगळ्या त्या ठिकाणी असणाऱ्या चौकोनांचा आपण विचार करणार आहोत. तो त्या ठिकाणी चौरस असू शकतोय, वायत असू शकतो, तो समलंब चौकोन असू शकतो, त्या ठिकाणी समभुज चौकोन असू शकतोय. अशा सगळ्या त्या ठिकाणी शक्यतांचा विचार करून आपलं उत्तर द्यायचं आहे. प्रश्न पहिला बघूया आपण, सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहे, आणि जेव्हा तुम्हाला त्रिकोण त्या ठिकाणी मोजायचे आहे तेव्हा त्या ठिकाणी काय करावं, आपला त्यानंतर त्या आकृतीला नंबर द्यावे लागतात. म्हणजे त्या ठिकाणी जे पूर्ण त्रिकोण आहेत छोटे तर त्यांना नंबर देऊया आपण, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण आणि छोटे जे आहे तर ते आपण लिहून घेऊया. पूर्ण आणि छोटे त्रिकोण आहे तर ते किती आहेत, 6 आहेत, 8 आहेत. त्यानंतर कोणते दोन त्या ठिकाणी नंबर म्हणून त्रिकोण तयार होतो ते आपल्याला पाहायचं आहे, आणि ते किती होतात ते त्या ठिकाणी आपल्याला विचारत घ्यायचं आहे. या आकृतीचं आपण त्या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी 2 आणि 3
यांचा मिळून त्या ठिकाणी काय होतोय, एक त्रिकोण होतो. मग त्या या पद्धतीने लिहित जायचं आपल्याला, पूर्ण छोटे जे आहेत तर ते किती आहेत, 8 आहेत, 2 आणि 3 त्या ठिकाणी जर मिळवला तर त्या ठिकाणी असणारा हा एक त्रिकोण होतो, तो आपण त्या ठिकाणी लिहून घेतला. त्यानंतर 3 आणि 5 मिळून या ठिकाणी एक त्रिकोण तयार होतोय. त्याच पद्धतीने 7 आणि 5 हे दोन नंबर आपण एकत्र केले तर त्या ठिकाणी एक त्रिकोण तयार होतो. या पद्धतीने आपण जर लिहित गेलो तर त्या ठिकाणी आपलं उत्तर आहे तर ते बरोबर येणार आहे. त्याच पद्धतीने 2 आणि 7 आहेत, यांचा मिळून पण त्या ठिकाणी काय होतो, एक त्या ठिकाणी असणारा त्रिकोण तयार होतो. या पद्धतीने या आकृतीमध्ये असणारे जे त्रिकोण आहे तर ते त्या ठिकाणी आपलं काय करता येतात, मोजता येतात. त्या ठिकाणी त्रिकोण जे आहे तर ते किती होतील, हे छोटे जे आहेत पूर्ण आहे तर ते 8 आहेत, आणि हे जे मिळून आहे तर ते त्या ठिकाणी किती झाले, 4 झाले. याशिवाय आपला विचार करायचा की आणखी त्या आकृतीमध्ये 3 नंबर मिळून त्या ठिकाणी त्रिकोण तयार होतो का, 4 नंबर मिळून त्रिकोण तयार होतो का, पण तसं काही या आकृतीमध्ये आपल्याला दिसत नाहीये. आणि त्या पद्धतीने यांची एकूण बेरीज म्हणजे त्या ठिकाणी काय असेल, आपलं उत्तर असेल हे 8 आणि हे 4, एकूण 12 त्रिकोण तुम्हाला या आकृतीमध्ये पाहायला मिळतील. या पद्धतीने आपण काय करायचं आहे की आकृतीचे भाग करायचे आहेत, छोटे त्रिकोण त्या ठिकाणी लिहून घ्यायचे, त्यानंतर कोणकोणते 2 त्रिकोण मिळून त्या ठिकाणी त्रिकोण तयार होतो ते बघायचं आहे, त्याच पद्धतीने कोणकोणते 3 त्रिकोण मिळून त्रिकोण तयार होत असेल तर ते पण बघायचं आहे, आणि सगळ्यांची बेरीज म्हणजे त्या ठिकाणी तुमचं उत्तर असेल. त्यानंतर याच आकृतीवरचा असणारा दुसरा प्रश्न आहे की आकृतीमध्ये चौकोन किती आहेत. चौकोन मोजताना त्या ठिकाणी देखील आपण काय करणार आहोत, याच पद्धतीने चौकोन मोजायचे आहेत. मात्र चौकोन मोजताना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो चौरस असू शकतोय, आयत असू शकतोय, समलंब चौकोन असू शकतोय, त्या सगळ्या शक्यतांचा आपल्याला विचार करायचा आहे. समांतरभुज चौकोन असेल, तुम्हाला या ठिकाणी आकृतीमधले चौकोन मोजायचे असेल तर त्या ठिकाणी आपण सुरुवातीला आपण चौकोन मोजणे आणि त्यावरती आधारित त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्या आकृतीचा विचार करू आपण. फक्त सुरुवातीला त्या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने चौकोन मोजलेले आहेत त्या पद्धतीने आपण विचार करूया. या फक्त त्या ठिकाणी असणाऱ्या बाहेरच्या त्या ठिकाणी आकृतीचा आपण विचार केला इथे त्या ठिकाणी यांना नंबर दिले 1, 2 आणि इकडे 2. चौकोन मोजताना त्या ठिकाणी आपण काय करतो, या दोघांची बेरीज गुणिले या दोघांची बेरीज करतोय. यांची बेरीज आली 3 गुणिले 3 बरोबर 9. म्हणजे फक्त त्या ठिकाणी आपण या आकृतीचा विचार केला तर त्या ठिकाणी तुम्हाला 9 चौकोन आहे तर ते मिळणार आहे. यानंतर आपण मधल्या त्या ठिकाणी असणाऱ्या या बाजूचा विचार केला तर या ठिकाणी काय होतो की एक चौरस तयार होतो. म्हणजे हे आपल्या सूत्रानुसार त्या ठिकाणी 9 चौरस झाले. त्यानंतर मधल्या आकृतीचा आहे तर तो एक त्या ठिकाणी चौकोन तयार झाला. त्याचबरोबर या पद्धतीने आपण जर पाहिलं तर बघा हा जो आयत आहे आणि इथे त्या ठिकाणी ही रेष आहे, ही रेष आणि एवढा भाग जर मिळवला त्या ठिकाणी काय होतो एक समलंब चौकोन तयार होतो. याच पद्धतीने उलटा एक समलंब चौकोन आहे तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. या बाजूवरचे 2 आहेत, या बाजूवरचे 2 आहेत, या बाजूवरचे 2 आहेत आणि या बाजूवरचे 2 आहेत, असे त्या ठिकाणी 8 चौकोन आहेत तर ते त्या ठिकाणी आपल्याला आणखी पाहायला मिळणार आहेत. आणि यांची जी बेरीज आहे तर ती मग 18 होईल. पुन्हा एकदा सांगतो स्पष्टीकरण बघा, आपण आपल्या सूत्रानुसार त्या ठिकाणी चौकोन काढले, फक्त एवढी आकृतीचा विचार केला तर त्या ठिकाणी 9 चौकोन होतील. त्यानंतर हा जो मधला आहे जे 2 अधिक 3 अधिक 7 अधिक 5 याचा त्या ठिकाणी एक होणार आहे, 2 अधिक 3 अधिक 7 अधिक 5 यांचा एक चौरस तयार झाला. त्यानंतर या उभ्या भागांचा आपण विचार केला आणि त्यामध्ये असणाऱ्या या रेषांचा विचार केला आणि समलंब चौकोन पाहिले तर हे 2 झाले, हा 1 झाला, याच पद्धतीने हा 2 झाला, इकडे हा 3 झाला आणि हा वरचा 4 झाला. या पद्धतीने आडवे जर आपण घेतले तर परत या पद्धतीने हा 1 होईल, हा 2 होईल आणि या बाजूचे पण त्या ठिकाणी असणारे 2 होतील. या पद्धतीने ते 8 होतील आणि एकूण चौरस जे आहे, चौकोन जे आहे तर ते 18 होतील. पर्याय क्रमांक 1 या पद्धतीने
थोडंसं निरीक्षण करून आणि त्या ठिकाणी काही सूत्रांचा वापर करून किंवा त्या ठिकाणी काही ट्रिक्सचा वापर करून आपण काय करू शकतो, आकृतीमधले चौरस जे आहेत, चौकोन जे आहे तर ते परफेक्ट त्या ठिकाणी मोजू शकतोय. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आपण. या प्रकारचे प्रश्न आहेत तर ते आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात. सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत आणि चौकोन किती आहेत, चौरस किती आहेत, या ठिकाणी दोन प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे की सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत. पर्याय दिलेले आहेत 24, 28, 20 आणि 22. प्रश्न दुसरा विचारलेला आहे चौरस किती आहेत. सोबतच्या आकृतीमध्ये चौरस किती आहेत, 3, 4, 5 आणि 6. या आकृतीचं आपण निरीक्षण केलं आणि आपल्याला काय करायचे आहेत, पहिले त्रिकोण मोजायचे आहेत. त्रिकोण मोजताना त्या ठिकाणी आपण छोटे आणि पूर्ण जे त्रिकोण आहेत त्यांचा विचार करणार आहोत. सगळ्यात महत्वाचं ही आकृती आहे तर ती कोणत्या आकृतीपासून तयार झाली त्याचा आपण विचार करूया आणि त्या पद्धतीने त्या आकृतीचा एक भाग आपण या ठिकाणी विचारात घेऊया. एवढा जर भाग असेल तर त्या भागाचे त्रिकोण किती होतात ते आपण बघूया. जर एवढाच भाग आपण घेतला तर एवढ्या भागाचे त्या ठिकाणी असणारे त्रिकोण भाग किती आहेत, हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. या पद्धतीने त्यानंतर जर आपण काय केलं म्हणजे हे 4 झाले, 1 आणि 2 मिळून त्या ठिकाणी काय झाला, 1 झाला, 2 आणि 3 मिळून त्या ठिकाणी काय झाला, 1 झाला त्रिकोण. त्यानंतर त्या ठिकाणी 3 आणि 4 मिळून एक त्रिकोण झाला आणि 1 आणि 4 मिळून देखील एक त्रिकोण झाला. या पद्धतीने एवढी आकृती असेल तर तिच्यामध्ये त्या ठिकाणी काय असतात, 8 त्रिकोण असतात. म्हणजे त्या ठिकाणी एवढ्या भागामध्ये त्या ठिकाणी त्रिकोण जे आहेत तर ते किती होतील, 8 होतील. याच पद्धतीने त्याला जोडून त्या ठिकाणी त्याच पद्धतीची आकृती आहे तिच्यामध्ये त्या ठिकाणी किती होतील, 8 होतील. आणखी त्या ठिकाणी पुढे आपण गेलो, पुढे पण याच पद्धतीची आकृती आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असणारे त्रिकोण आहे तर ते किती होतील, 8 होतील. म्हणजे 8 त्रिक 24 त्रिकोण झाले. त्यानंतर ही आकृती एकत्र असल्यामुळं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काही त्रिकोण आहे तर ते वाढणार आहेत आणि ते कोणते होतील बघा. हा जो आहे तर तो त्या ठिकाणी बघा, या दोन आकृत्या किंवा ही आकृती एकत्र असल्यामुळं हा एक त्रिकोण तयार होईल. त्याच पद्धतीने हा दुसरा त्रिकोण तयार होईल आणि याच पद्धतीने उलटी बाजू जर आपण विचारात घेतली तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण म्हणजे असे पुन्हा त्या ठिकाणी काय होतील, 4 त्रिकोण होणार आहे. आणि मग या आकृतीमध्ये त्या ठिकाणी असणारे जे त्रिकोण आहे तर ते एकूण 28 होतील. त्या ठिकाणी आपण मोजताना तेवढी काळजी घ्यायची आहे की एक पण त्रिकोण त्या ठिकाणी राहता कामा नये आणि आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने मोजायचे आहे. अगोदर आपण एक भाग घेतला त्याचे 8 त्रिकोण झाले, असे 3 भाग होते 24 त्रिकोण झाले. त्यानंतर दोन आकृत्या मिळून त्या ठिकाणी जे त्रिकोण झालेले आहेत तर ते त्या ठिकाणी आपण विचारात घेतले आणि ते जे आहे तर ते 4 आहेत आणि मग या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण जे आहे तर ते 28 होतील. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलेला आहे की या आकृतीमध्ये चौरस किती आहे. पर्याय दिलेले आहेत 3, 4, 5 आणि 6. चौरस मोजताना त्या ठिकाणी आपण सुरुवातीला त्या ठिकाणी असणार हे 3 चौरस आहे त्यांचा विचार केला आणि हे 3 चौरस त्या ठिकाणी त्यांच्या कर्णांनी त्या ठिकाणी तयार झालेले जे मधले चौरस आहेत तर ते 2 तयार होतात. हे मधले बघा, जे 3 आणि हे 2, 5 या पद्धतीने या आकृतीमध्ये जे चौरस असतील तर ते किती असतील, 5 असतील. या पद्धतीने आपण ते प्रश्न आहे तर ते सोडू शकतोय. याच पद्धतीवरती आणखी एक प्रश्न आहे तर तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्ही मध्ये नंबर देऊन पण त्याचं काउंटिंग करू शकतात किंवा तुम्हाला वाटलं की त्याच्यामध्ये अल्फाबेट्स लिहायचे आहेत ते पण लिहून तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, हे त्रिकोण आणि चौकोन चौरस आहे तर ते मोजू शकतात. यावरती आधारित आणखी एक प्रश्न आहे तर तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
विद्यार्थ्यांनी या कृती आहेत आणि हे प्रश्न आहेत तर ते आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. या पद्धतीने आकृती आहे आणि याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ही सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत? प्रश्नाचं उत्तर मला विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आहे. सोळा, चौदा, तेरा आणि बारा. एक प्रश्न आहे, या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि आकृतीमध्ये त्रिकोण किती आहे तर ते आपल्याला सांगायचं आहे. खूप सारे विद्यार्थी आहेत ज्यांचे हँड राईज आहेत. तर एखाद्या विद्यार्थ्याला ऍक्सेस देता येईल का तुला? हा सर, देता येईल ना, ऍक्सेस देतो मी, फक्त ठराविक मुलांनीच चालू करा. सर हो, हा मग ऍक्सेस दिल सोळा बाकीच्या विद्यार्थ्यांनी आपले माईक बंद ठेवा. प्रणव गवळी सांगतोय, 16, 14, 13 आणि 12. 16 आहे. 16 ठीक आहे. आपले माईक बंद करायचे आहेत. त्याचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ही जी आकृती आहे तिच्यामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या त्रिकोणांची संख्या आपल्याला मोजायची आहे. ही मोजताना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर आपण या ठिकाणी एवढाच भाग या आकृतीचा विचारात घेतला तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी त्रिकोण किती होणार आहेत? 8 होणार आहेत. जे आपण सुरुवातीला पाहिलं त्याप्रमाणे छोटे त्या ठिकाणी किती आहेत? 4 आहेत आणि दोन दोन त्या ठिकाणी 4 होतात. म्हणजे एवढ्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी त्रिकोण किती होणार आहे? 8 होणार आहे. आणि पुन्हा काय केलं आपण, इकडेचे जे आहे तर ते त्या ठिकाणी काय केले, काउंट केले, ते 4 झाले. यानंतर या बाहेरच्या आकृतीचा आणि मधल्या आकृतीचा विचार करून त्या ठिकाणी कोणते त्रिकोण तयार होतात बघा. हा पहिला होणार आहे या पद्धतीने, हा दुसरा होणार आहे, त्यानंतर हा तिसरा होईल आणि हा चौथा होईल. ते आणखी काय होतील, हे 4 त्याच्यामध्ये वाढणार आहेत. आणि मग आपलं उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक 116 येईल. या पद्धतीने त्या ठिकाणी आपण काय करू शकतोय, त्रिकोण आहे तर ते मोजू शकतोय. आणखी एक आकृती आणि त्याच्यावरती त्या ठिकाणी असणाऱ्या प्रश्नांचा आपला विचार करायचा आहे. 16 उत्तर बरोबर आहे. आकृती आपल्या वहीत काढायची आहे.
प्रश्न विचारलेला आहे सोबतच्या आकृतीत. आयत किती आहेत? आपला आयत विचारले असतील तेव्हा त्या ठिकाणी आपण चौरसांचा विचार त्याच्यामध्ये करणार आहोत. आणि ऑप्शन दिलेले आहेत 14, 12, 8 आणि 16. ओके, कोण सांगतंय? आता प्रश्न आहे सोबतच्या आकृतीमध्ये आयत किती आहेत? प्रश्न सर्वांनी आपल्या वहीमध्ये लिहिला असेल आणि आपलं उत्तर द्यायचं आहे सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत? 14. 17 पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत, त्यांचे हँड राईज आहेत आणि सगळ्यांचं उत्तर आहे तर ते 14 आहे. देवकर सांगतोय का सर? 14 येईल. देवकर 14 येईल. 14 बरोबर आहे. ठीक आहे, आपले माईक बंद करा. बरोबर आहे, आपलं उत्तर बरोबर आहे. सर्वांचं अभिनंदन आहे आणि आपले माईक बरं करायचे आहेत. या ठिकाणी या आकृतीचे असणारे जे भाग आहेत तर ते पूर्ण त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, मोजून घेणार आहोत. म्हणजे त्या ठिकाणी जे छोटे आयत तयार होतील त्यांना त्या ठिकाणी आपला नंबर द्यायचा आहे. हा छोटा त्या ठिकाणी असणारा पहिला आयत, हा दुसरा त्या ठिकाणी असणारा आयत असेल. जे पूर्ण आहेत आणि छोटे आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी नंबर देऊया. हा 3 नंबरचा आयत आहे, हा जो आहे तर तो 4 नंबर, हा जो आहे तर तो 5 नंबर, याप्रमाणे हा जो आहे तर तो 6 नंबर, हा जो आहे तर तो 7 नंबर आणि हा आयत नाहीये पण हा एवढा भाग मिळून त्या ठिकाणी आयत तयार होतो. त्याला आपण काय करणार आहोत? 0 नंबर देणार आहोत. आणि मग आपल्याला काय करायचं आहे? आता या आकृतीमध्ये असणारे जे आयत आहे तर ते त्या ठिकाणी मोजायचे आहे. आता 0 नंबर आपण का दिला? कारण की आपल्याला जेव्हा त्या ठिकाणी 2 किंवा 3 त्या ठिकाणी आयत मिळून तयार होणारा जो आयत आहे तर तो पाहताना त्याचा विचार करावा लागेल. या ठिकाणी जे पूर्ण त्या ठिकाणी असणारे आयत आहे तर ते किती झालेत? मग 7 आहेत. छोटे म्हणूया किंवा पूर्ण आयत म्हणूया, पूर्ण आयत ते 7 आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. त्यानंतर आपण काय केलं? 0 आणि 1 मिळवला तर 1 आयत तयार होणार आहे. 0 आणि 1 जर आपण जॉईन केला तर 1 आयत होणार आहे. त्या पद्धतीने 1 आणि 2 जर आपण घेतला तर त्याचा परत त्या ठिकाणी काय होईल की 1 आयत तयार होईल. 2 आणि 3 जर घेतला तर त्याचा परत 1 आयत तयार होईल. त्यानंतर इथे त्या ठिकाणी आपण काय केलं? 6, 6 आणि 7 त्याचा 1 आयत तयार होईल. त्यानंतर 5 आणि 6 घेतले त्याचा 1 आयत तयार होईल. त्यानंतर 7, 6, 5 यांचा 1 आयत तयार होईल. आणखी हा पूर्ण एवढा घेतला ते 1 अधिक 0 अधिक 2 अधिक 3 याचा 1 आयत तयार होईल. आणखी कोणता आयत तयार होतोय? 1, 0 आणि 7 यांचा पण 1 आयत तयार होईल. आणि यांची आपण जर मोजणी केली किंवा हे जर आपण कॅल्क्युलेट केले 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15 या आकृतीमध्ये त्या ठिकाणी 15 अजून एखादा राहिला का ते चेक करूया आपण. म्हणजे छोटे छोटे आपण भाग आहे तर ते त्या ठिकाणी मोजले पहिले तर ते किती झाले? 7 झाले. त्यानंतर हे 2 मोजले 1 आणि 2 त्याचा त्या ठिकाणी 1 आयत तयार झाला. 2 आणि 3 घेतला त्याचा 1 त्या ठिकाणी आयत तयार झाला. त्यानंतर त्या ठिकाणी 5 आणि 6 2 आणि 3 त्यानंतर त्या ठिकाणी कशा पद्धतीने 6 आणि 7 आणि यांचा 1 आयत तयार झाला. हा पूर्ण 1 आयत तयार झाला. त्यानंतर 1, 2, 3 आणि 0
असे त्या ठिकाणी काय होतील तुम्ही काय तर होतो म्हणजे एकूण जे आहेत आहे तर ते किती होतील 15 होणार आहे 16 नाही होणार ते 15 होतील 14 पण नाही होणार ते कारण की इथे त्या ठिकाणी आपण हा जो आयत आहे तर तो त्या ठिकाणी विचारात घेतला तर एकूण 15 आयत या आकृतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे होते या पद्धतीने आयत मोजताना त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे त्यांना नंबर द्यायचे आहेत छोटे छोटे जे आयत आहे तर त्यांना नंबर द्यायचे आहेत आणि त्यांचे मिळून त्या ठिकाणी होणारे जे आयत आहेत तर ते त्या ठिकाणी आपण काय करू शकतो विचारात घेऊ शकतो आणि त्या पद्धतीने आपलं उत्तर आहे तर ते या आकृतीमध्ये 15 आयत असणार आहे आणखी एक छोटीशी आकृती आहे तर तिच्याकडे आपण जाऊया प्रश्न आहे सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत पर्याय आहेत 6, 8, 10, 12 प्रश्न आहे सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न आहे पर्याय 6, 8, 10 आणि 12 बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांनी हँड राईज केले मुंडे सांगतोय मुंडे सांगता येईल का तुला प्रश्न आहे सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत 6, 8, 10 आणि 12 हॅलो किती त्रिकोण आहेत या आकृतीमध्ये लवकर सांगतोय का सर 10 त्रिकोण आहेत कसे मोजले तू ते सर आपण जर पाहिले तर त्या चौकोनाची मधली कर्णासारखी जी रेषे त्याने दोन भाग होतात आणि त्या दोन्ही भागात 5-5 त्रिकोण तयार होतात आणि दोन्ही आकृती मिळून त्या ठिकाणी काही त्रिकोण तयार होत नाही बरोबर आहे आणि त्रिकोण जे आहे तर ते आपले किती होणार आहे 10 होणार आहे बरोबर आहे बघा या ठिकाणी आपण छोटे जे त्रिकोण आहे तर त्यांना नंबर दिले जे पूर्ण आहेत त्यांना नंबर दिले हा 1, हा 2 आणि हा 3 आहेत हा 1, त्यानंतर हा 4, 5 आणि 6 म्हणजे त्या ठिकाणी जे पूर्ण आणि छोट्या छोटे त्रिकोण आहेत छोटे किंवा पूर्ण म्हणूया आपण त्यांना तर ते किती आहेत 6 आहेत आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी कोणकोणते मिळून त्या ठिकाणी त्रिकोण तयार होतात हे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी होणारे त्रिकोण आहे तर ते आपल्या विचारात घ्यायचे आहेत या ठिकाणी काय होईल की 2 आणि 3 चा एक त्रिकोण तयार होईल
त्याच पद्धतीने एक दोन तीन यांचा मिळून त्या ठिकाणी काय होईल की एक त्रिकोणतार होईल. या बाजूचा आपण विचार केला तर चार आणि पाच यांचा मिळून एक त्रिकोणतार होईल आणि चार पाच सहा यांचा मिळून एक त्रिकोणतार होईल. आणि या पद्धतीने जर आपण यांची सगळ्यांची पूर्ण बेरीज केली तर सहा सात आठ नऊ आणि दहा या आकृतीमध्ये त्या ठिकाणी त्रिकोण आहे तर ते किती होतील? दहा होतील. या पद्धतीने विविध आकृत्या या ठिकाणी दिलेल्या असतात आणि त्यामध्ये त्या ठिकाणी आपला प्रश्न विचारला जातोय की सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत, चौकोन किती आहेत, चौरस किती आहेत, समलंब चौकोन किती आहेत, समांतरभुज चौकोन किती आहेत, तर ते आपण मोजू शकतोय. त्यांना फक्त आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे, जे पूर्ण आहे त्यांना नंबर द्यायचे आहेत आणि कोणकोणते मिळून त्या ठिकाणी ते तयार होतात असा विचार करायचा आहे. नॉट हा जो भाग आहे तर तो सर्व विद्यार्थ्यांना समजलेला असेल. या प्रकारचे प्रश्न आहे तर त्यांचा सराव करावा. त्याचबरोबर उद्या होणाऱ्या NMMS या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. थांबूया या ठिकाणी आपण. धन्यवाद सर. आज माहिती मिळणार सर.